मागील वर्षापासून पुणे शहरातील सर्व जाती धर्मातील समाजातील एकतेचा आणि समरसतेचा संदेश देणारा कार्यक्रम म्हणजे हा 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले जयंती आणि 14 एप्रिल रोजी असणारी डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकर जयंती. या जयंत्यांच्या निमित्ताने अनुषंगाने पुणे शहरातील सर्व राजकीय पक्ष, विविध सामाजिक संस्था, गणेशोत्सव मंडळे, महिला बचत गट यांसारख्या विविध अंगीकृत संघटना एकत्रित येऊन या ठिकाणी एकतेचा संदेश देणारा हा उपक्रम म्हणजे भव्य एकता मिसळ. या उपक्रमाअंतर्गत मागील वर्षी सुमारे 5000 किलोची मिसळ, अंदाजे दोन्ही ठिकाणी 5000 किलोची मिसळ म्हणजे 1 लाख लोकांची मिसळ मागील वर्षी करण्यात आली होती. यंदाच्या वर्षी यंदाच्या वर्षीचे खासियत म्हणजे नुकत्याच झालेल्या अयोध्येमधील राम मंदिराच्या स्थापनेप्रसंगी जी कढई नवीन निर्माण करण्यात आलेली आहे त्या कढईचे महाराष्ट्रात प्रथमच उपयोग करून 10000 किलोची मिसळ या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे. म्हणजे 1 लाख नागरिक या ठिकाणी या मिसळीचा आस्वाद घेणार आहेत आणि पुणेकर आणि मिसळ हे लोकनाते हे आपण जाणतात. त्याचप्रमाणे येत्या 14 तारखेला डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी पण हा उपक्रम या ठिकाणी सर्वांतर्फे आयोजित करण्यात आलेला आहे.